सगळ्यांना मार्गदर्शन करावं. कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मधुसूदन पेन्ना, सरस्वती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय महेश इलकुंचवार, योगदर्शनाचे सुप्रसिद्ध प्रवचनकार श्री अशित आंबेकर, आणि मान्य डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार, माननीय श्री मिलिंद वसलवार, विशेषतः आज आपण या कार्यक्रमामध्ये सगळेजण उपस्थित आहोत ते जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रामभाऊ खांडवे गुरुजी यांनी अनुभव सिद्ध योगोपचार हे जे अतिशय अनुभवाने जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक ज्यांच्या वाणीतून ज्याचं शब्दांकन सहलेखक अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केलेलं आहे, पण आपल्या सगळ्यांच्या जीवनात अतिशय उपयोगी पडणारं हे पुस्तक मान्य गुरुजींनी केलेलं आहे असे आदरणीय रामभाऊ खांडवे गुरुजी, श्रीमती खांडवे, मंचावर उपस्थित सर्व अतिथिगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, खरं म्हणजे महेश एलकुंचवार यांनी अतिशय नेमक्या शब्दात आपल्या सगळ्यांसमोर जे विचार मांडले ते खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकरता अतिशय अनुकरणीय आहेत. महेश एलकुंचवार यांनी जसं 1972 पासून योगासन नियमितपणे ते करतात, पण माझं मी जेव्हा लहान होतो तेव्हा स्वामीजी आमच्याकडे योगासनाचे क्लासेस घ्यायचे, माझी आई हे क्लासेस चालवायची आणि रोज मला ती सांगायची की योगासनाला याने मी नेमकं जाणत नव्हतो, कारण त्यावेळी त्याचं महत्त्व कळलं नाही. परंतु आज मला अतिशय आनंद आहे की स्वामीजी 1950 साली नागपूरला आले आणि त्यानंतर या 1978 मध्ये त्यांचं निधन झालं. 28 वर्ष स्वामीजींनी नागपुरात योगाभ्यासी मंडळातर्फे योग विज्ञानाचा प्रसार केला, पण त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा आदरणीय रामभाऊ खांडवे गुरुजींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि एक प्रकारे स्वामीजींच्या कार्याचं वटवृक्षात रूपांतर केलं हे स्वामीजींवर श्रद्धा ठेवणाऱ्या सगळ्यांना ही अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे. मला आठवतं स्वामीजी अनेक लोकांच्या घरी जाऊन त्यांना योगासनाचं महत्त्व पटवून देत होते. अनेक वेळा त्यावेळी श्रीभा वर्णेकर योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष होते, विशेषतः ताराबाई बुटी आणि बुटी राम मंदिर जे बर्डीवर होतं त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम व्हायचे, ज्यांचा उल्लेख केला पातुरकर, त्यावेळी त्यांनी देखील अनेक स्वामीजींनी उत्तम असे शिक्षक तयार केले आणि ज्यांच्या मार्फत त्या लोकांनी देखील योगासन प्रशिक्षणाचं काम उत्तमपणे केलं. माझी आई पण स्वतः 3 ते 4 क्लासेस योग प्रसाराची चालवायची, लोकांना गोळा करायची आणि याचं महत्त्व पटवून द्यायची. आज खूप मला आनंद आहे की या संदर्भामध्ये स्वामीजींच्या काळानंतर आदरणीय खांडवे गुरुजींच्या ह्याच्यात आज कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये अनेक विद्यापीठामध्ये योगासन, योगविज्ञान प्रशिक्षण या संदर्भातले अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. परंतु माझी डॉक्टर मधुसूदन पेन्ना यांना विनंती आहे की आजचा काळ जो आहे तो कुठल्याही गोष्टीला सायंटिफिक रीतीने त्याला स्टँडर्डाइज करणं आणि त्याचा रिसर्च करणं खूप आवश्यक आहे. आज जसं या ठिकाणी रामभाऊ खांडवे गुरुजींनी या पुस्तकामध्ये कोणत्या व्याधीकरता कोणतं योगासन करावं, काय करावं हे लिहिलं आहे, पण उद्या अशा प्रकारे ज्यांनी योगासनं केली आणि ज्यांची व्याधी दूर झाली अशा केस स्टडीज करून त्याचं स्टँडर्डायझेशन केलं पाहिजे. कारण आजकालच्या जीवनामध्ये मला आठवतं म्हणजे कुठलीही गोष्ट करताना अडचणी खूप येतात. मी एक लहानशी गोष्ट ठरवली की महानगरपालिकेचा कचरा हा रोड कन्स्ट्रक्शनमध्ये टाकायचा, तर मी 4 वर्ष प्रयत्न करत होतो पण यश नाही मिळालं. पण जेव्हा मी रिसर्च लॅबॉरेटरींना काम दिलं,
सॅग्रिगेशन करणाऱ्या मशीन तयार केल्या आणि आता दिल्लीच्या रिंग रोडमध्ये 20 लाख टन कचरा टाकला आणि अहमदाबाद डोलेरो रस्त्यामध्ये 20 लाख टन टाकला, तेव्हा ते सायंटिफिक आणि टेक्निकली प्रूव्ह झाल्यानंतर टाकलं. त्याच्यामुळे आपल्या भाषेत चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही. एखाद्या योगविज्ञानाच्या एखाद्या योगासनामुळे जर त्या व्याधीमध्ये त्या पेशंटला जर आराम पडला तर या ज्या केस स्टडीज आहेत त्याच्या आधारावर जर नक्कीच त्याला तयार करून आपण पुस्तक तयार केलं, रिसर्च केला आणि तो जर प्रकाशित केला तर याला नक्कीच वैज्ञानिक मान्यता मिळेल. आणि वैज्ञानिक मान्यता मिळवणं हे खूप आवश्यक आहे, कारण जगामध्ये आपण कुठलीही टेक्नॉलॉजी किंवा कुठलंही विज्ञान घेऊन जातो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला सगळे लोक हे प्रश्न विचारतात, मग त्याचे कोड तयार होतात, मग त्याचे स्टँडर्डायझेशन तयार होतं आणि मग त्या सगळ्या प्रयोगातून मग शेवटी त्याला मान्यता मिळते. आणि त्यामुळे या विषयावर अनायसे डॉक्टर मधुसूदनजी इथे आहेत, तुम्हाला जर काही मदत लागली तर भारत सरकारकडनं मी तुम्हाला सगळी मदत या प्रकल्पाकरता मिळवून देईल. पण आपण जरूर हे सगळं स्टँडर्डाईज करा, कारण आजच्या जमान्यात हे स्टँडर्डाईज कोडिफिकेशन वगैरे झाल्याशिवाय काही खरं नाही. जे लोकांना अनुभव मिळतो त्यांना म्हणजे कुठेतरी आपण त्यांचे अनुभव, त्यांनी किती दिवस केलं, कसं केलं आणि त्याचे परिणाम काय झाले याचे रिपोर्ट प्रकाशित करण्यामुळे नक्की फायदा होईल. मध्ये मी एक प्रयत्न केला होता कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये, आपल्याच नागपूरचे डॉक्टर जयंत देव पुजारी आता आयुर्वेद कौन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी मी त्यांनाही विनंती केली आणि मग कैरोपॅथी, ॲस्ट्रोपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, न्यूरोपॅथी अशा योगविज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या आपल्या भारतीय संस्कृती आणि इतिहासामध्ये ज्या उपचार पद्धती आहेत या सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांना असं सांगितलं मी की तुम्ही याच्यावर एक इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये या सगळ्याचा अभ्यास करा. मला माहिती आहे आता अनेक लोकांना पार्किन्सन आहे पण आयुर्वेदामध्ये पार्किन्सनवर एका पुण्यामध्ये BVG कंपनी आहे. जे औषध तयार केलं त्याचा आणि या भावामुळे आपल्या भारतीय संस्कृतीशी संबंधित असणारे जे काही विज्ञान आहे त्याला योग्य प्रकारे जगासमोर त्याचं प्रेझेंटेशन करणं, आपल्याला याचं महत्त्व कळत नाही पण ज्यावेळी आपण विदेशात जातो त्यावेळी योग शिक्षकांना मोठं महत्त्व आहे, त्याचं शॉर्टेज आहे. मी रशियाशी जर्शिया जवळ असलेल्या देशाचं नाव मला आठवत नाही मी गेलो होतो तेव्हा ते म्हणाले आम्हाला योग शिक्षक पाहिजे शिकवणारे आणि त्यांना चांगला प्रकार अमेरिकेत आहेत लोक, जर्मनीत आहे आणि कधीकधी आपल्यापेक्षा आयुर्वेदात जर्मन पुढे आहे, संस्कृतमध्ये पुढे आहे आणि त्यामुळे ते आपले वेद उपनिषद घेऊन अध्ययन करतात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पुढे गेलं पाहिजे. महेश एलकुंजवरांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की कुठलीही गोष्ट गुरुच्या जवळ जाऊनच शिकली पाहिजे, परंतु आता व्हिडिओ कॉन्फरन्सनी त्यांनी प्रात्यक्षिक करायचं, गुरूंनी बघायचं आणि फोनवर सूचना द्यायच्या, आता हेही पण विकसित झालेलं आहे. आणि नवीन पिढीमध्ये टेक्नॉलॉजीचं खूप आकर्षण आहे, आजकाल पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती कमी आहे आणि म्हणून मी आता तुकारामाची गाथा ज्ञानेश्वरी, ग्रामगीता तुकडोजी महाराजांची आणि गजानन महाराजांची पोथी चारही पुस्तकं डिजिटल करण्याचा एक उपक्रम हातात घेतला आणि त्याच्यामध्ये असं आहे की तो पेन ऑलरेडी त्यांनी हनुमान चालीसा आणि भगवद्गीता केली आहे, तर आपण ज्याच्यावर तो पेन ठेवला शंका वाटवला तर शंख वाचतो, जर संस्कृत असेल तर संस्कृत श्लोक वाचतो, इंग्लिश असेल तर इंग्लिशमधला अनुवाद येतो, हिंदी असेल तर हिंदीतला येतो, आरतीवर हात ठेवला तर आरती वाचते. आणि त्यामुळे मी आत्ता मध्ये दयाशंकर तिवारींबरोबर एका हनुमान मंदिरात गेलो होतो तर मी त्या मंदिरातल्या लोकांना बोलून त्यांना एक अशीच डिजिटल हनुमान चालीसा दिली, काही लोकांना भगवद्गीता दिली, तर लोक रोज ती वाजायला लागली. ही गोष्ट खरी आहे की शेवटी गुरुशिवाय काही मार्गदर्शन हे काही पूर्णांकाकडे जाण्याकरता आपण शक्य नाही, ते घेतलंच पाहिजे. पण आता डिजिटल हे एवढं बदललं आहे, मलाही असं काही फारसं मी याच्यातला टेक्नॉलॉजी सेवी नव्हतो पण कोविडच्या काळात पर्याय नव्हता त्यामुळे याचा उपयोग करायला सुरुवात झाली
आणि आता इतका फायदा आहे की परवा मी डेहराडूनला होतो, काल मी दिल्लीत होतो, रात्री मुंबईत होतो, सकाळी मुंबईत होतो, आज नागपुरात आहे आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता मी कारगिलच्या खाली आहे काश्मीरमध्ये. पण माझ्या लक्षात आलं की मी कुठेही गेलो तरी टेक्नॉलॉजी एवढी आहे की मला अमेरिकेतला माणूस फोन करून सांगतो की असं तुम्ही ऐकलं इथे काय झालं. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी आहे की मला आता 2 ते 2.5 लाख कधी 3 लाख रुपये महिना यूट्यूबमुळे मिळतो, कारण जगात ते प्रत्येकजण ते ऐकतो आणि बघत असतो. त्याच्यामुळे मी आत्ताच रामोंना पण विनंती केली की ही नोट जरूर खाली टाकली पाहिजे की प्रत्यक्ष गुरुच्या समोरच ट्रेनिंग आणि प्रात्यक्षिक करून शिकलं पाहिजे, पण त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, ह्याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ जसं आहे, तर कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ एवढंच सत्य आहे, तसंच टेक्नॉलॉजी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं देखील तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या भाषा वेगळ्या आहेत, त्याच्या प्रेझेंटेशनच्या पद्धती वेगळ्या आहेत, आणि आपलं हे जे काही प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे, हे जे विज्ञान आहे, योगविज्ञान, हे जगात सगळीकडे पोहोचलं पाहिजे. आणि माननीय मोदींनी युनोमध्ये योगा डे करता प्रस्ताव ठेवला आणि आज जगात मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला आणि योग दिवसाच्या दिवशी जगात, सगळ्या जगात अनेक लोक योगासनं करतात, प्राणायाम करतात. आणि मी अनेक वेळा हे चमत्कार बघितले की मी बर्लिनला गेलो होतो श्री श्री रविशंकरजींच्या कार्यक्रमाला, त्यावेळी मी बघितलं की 1.5 लाख लोक होते, भारतीय कमी होते, आणि सगळ्यांना आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली विरासत, आपले संस्कार याचं आकर्षण आहे. परवा मी श्री श्री रविशंकरजींकडे होतो, त्यांनी आता अमेरिकेत कॉन्फरन्स ठरवली आहे आणि व्हाईट हाऊसच्या बाजूला त्यांनी मोठं मैदान घेतलं आहे आणि जगातून सगळे लोक येणार आहेत. त्यामुळे मला नक्की असं वाटतं की जो स्वामीजींनी जे बीज रोवलं, रामभाऊ खाणवेंनी ज्याचा वटवृक्षात रूपांतर केलं, हे सर्व भाषेतून जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं, हीच खऱ्या अर्थाने स्वामीजींकरता योग्य आदरांजली होणार आहे. स्वामीजींनी आपलं संपूर्ण जीवन निरपेक्ष भावनेने समाजाकरता अर्पण केलं. पहिल्यांदा ते अमरावतीला आले होते 47 साली, नंतर 50 साली नागपूरला आले आणि अतिशय कठीण काळामध्ये स्वामीजींनी हे सगळं कार्य आणि प्रसार केला. त्यावेळी या विचाराला, या योगविज्ञानाला सन्मान नव्हता, रिकग्निशन नव्हतं, रिस्पेक्ट नव्हता, पण त्या काळामध्ये त्यांनी सातत्याने अतिशय त्याग तपस्येच्या आधारावर सातत्याने याचा प्रचार केला. त्यावेळी ते पुस्तकं योगाभ्यासी मंडळातर्फे छोटे छोटे प्रकाशित व्हायचे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते पुस्तकं स्वामीजी आपल्या बॅगमध्ये ठेवायचे, एक भगव्या रंगाच्या कपड्यात ती बॅग अटकवायची आणि खडावा त्यांच्याकडे होत्या. आणि हा जो वाघाचं चित्र आहे, तर आमच्याकडे वाघ होता, वाघाचे शिकार केल्यानंतर वाघाचं कातड आणि तो वाघ होता, कारण माझे आजोबा भोसल्यांकडे दिवाण होते. तेव्हा त्या काळातलं वाघाचं होतं, तर आईला कोणीतरी सांगितलं की परिवारामध्ये वाघ जो आहे त्याचं कातड आणि हे सगळं हे संन्यासाकडेच असलं पाहिजे. आणि म्हणून एका गुरुपूजनेच्या कार्यक्रमात तो जो दिसतो आहे वाघ, तो त्यावेळी आईने हा जनार्दन स्वामींना अर्पित केला. खरं म्हणजे नंतर अनेक वेळा मी जेव्हा कारमध्ये स्वामीजी त्याच्यावर बसून अनेक वेळा बघितले, अनेक फोटो त्याचे निघाले आहेत आणि बहुतेक तो वाघ आता अजूनही पण योगाभ्यासी मंडळात खरोखरच आहे. त्यामुळे आज स्वामीजी आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचे कार्य, विचार, आपल्यासमोर त्यांनी जे कृतिशील योगविज्ञानाचं जे प्रत्यक्ष एक उदाहरण प्रस्तुत केलं आहे, त्याचा आदर्श आणि प्रेरणा ही आपल्याजवळ आहे. आपण नेहमी म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा पडे बोध करा. मला विश्वास आहे की स्वामीजींनी ज्याचं बीजारोपण केलं आणि रामभाऊंनी ज्याचं वटवृक्षात रूपांतर केलं, तो वटवृक्ष अजून मोठा झाला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा येणाऱ्या काळात सर्व भाषांमधून विशेषतः आणि निश्चितपणे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून स्वामीजींनी सांगितलेला हा महत्त्वाचा विचार योगविज्ञानाचा हा जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचेल
आणि आपल्या आपण सगळेजण स्वामीजींना काही लोकांनी तर प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्यांचा आशीर्वाद मिळाला. माझी तर आई मला नेहमी म्हणायची की तुझा जन्म हाच स्वामीजींचा आशीर्वाद आहे, कारण माझ्या दोघी मोठ्या बहिणी होत्या आणि 14 वर्षानंतर मला आईला म्हणजे मी माझा जन्म झाला. त्यावेळी कोणी असं म्हणत नव्हतं की आमच्याकडे मुलगा होईल, कारण दोन्ही मुलीच होत्या. त्यामुळे हाच होतं की आता आपलं पुढे कसं होईल घराचं. तर म्हणाले स्वामीजींच्या आशीर्वादाने झालं आणि माझ्या आईचा आशीर्वाद आणि स्वामीजींचा आशीर्वाद ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी आहे, कारण माझ्या आईने स्वामीजींना गुरु मानलं होतं. आणि त्यामुळे या कार्यक्रमात येत असताना मी काही अतिथी म्हणून कधीच येत नाही, पण स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त असणारा एक छोटासा सामान्य व्यक्ती म्हणूनच येतो. आणि हाच आशीर्वाद रामभाऊंचाही पण आमच्या सगळ्यांच्या मागे राहील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा 80 वर्ष सहस्त्र दर्शन आज रामभाऊंनी पूर्ण केलं. स्वामीजींच्या आशीर्वादाने 100 वर्षापर्यंत असंच प्रभावीपणे योग प्रसाराचं कार्य त्यांच्या हातून होत राहील, असाच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की हाच आशीर्वाद त्यांना द्यावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. आदरणीय